राज्यात तापमानाचा पारा घसरलाय. नाशिक अमरावतीमध्ये हुडहुडी वाढली आहे. गारवा वाढल्यानं सगळीकडे शेकोट्या पेटू लागल्यात. रस्त्यांवर दाट धुक्यांची चादर पाहायला मिळतीये. थंडीसह राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण देखील आहे. 9 जानेवारीनंतर तापमानाचा पारा पुन्हा 2 ते 4 अंशांपर्यंत घसरणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. पश्चिमी चक्रवातामुळं आणि ढगाळ वातावरण निवडल्यामुळं थंडीचं प्रमाण वाढवणार आहे. अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर जिल्ह्यात मध्यम थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे संत्रा उत्पादकांनी संत्रा बागेची रक्षण करावे. थंडीचे प्रमाण कमी झाल्यावर खताचे डोस द्यावे. तूर हरभरा पिकांमध्ये सुद्धा वरील उपाययोजना करून जवळपास बचाव करावा असं आवाहन देखील करण्यात आलंय. आणि याबाबत अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत उज्ज्वला सुटे आहेत आणि सोबतच गजानन देखील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत याबाबत अधिक माहिती देणार आहेत. मी पहिल्यांदा जाणार आहे उज्ज्वलाकडे. उज्ज्वला, थंडी वाढतीये याचा पिकावर कसा परिणाम होतोय आणि सध्याचं तापमान किती आहे? तर विदर्भासहित अमरावती जिल्ह्यामध्ये थंडीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. सगळीकडे हुडहुडी भरलेली आहे आणि याचा परिणाम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पिकावर होतोय. आपण बघू शकतो, म्हटलं तर सध्या अमरावतीमध्ये आंब्या जे संत्र्याचे पीक आहे ते फुलावर आलेलं आहे आणि त्यावर आंबाई हा जो आहे फुलारा येत असतो. पण या वाढत्या थंडीमुळे हे जे आहे संत्रा पिकावर फार मोठा परिणाम झालेला आहे. तो बहार जो आहे तो बहार निघून जातोय. आणि दुसरीकडे बघितलं तर खरीप हंगामातली तुरीचं पीक हे हाताशी आलेलं असतं आणि या वाढत्या थंडीमुळे यावर मर रोगांनी प्रादुर्भाव केलेला आहे आणि त्यामुळे हाताशी आलेलं जे तुरीचं पीक आहे त्याला कीड लागल्यामुळे या तुरीच्या पिकाच्या उत्पादनामध्ये नक्की घट होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याची चिंता फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. हरभरा सुद्धा फुलोऱ्यावर आलेला आहे, घाटे पकडत आहे आणि त्यावर सुद्धा रोग पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागडे औषधाची फवारणी करावं लागणार आहे शेतकऱ्यांना आणि त्यामुळे शेतकरी वर्गांमध्ये एक चिंता या थंडीमुळे पसरलेली आहे. आणि दुसरीकडे बघितलं तर शहरी भागांमध्ये सुद्धा थंडीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. लोक शेकोट्यांचा आधार घेत आहेत आणि पेटर ब्लँकेट घालून स्वतःच रक्षण करत आहेत. आणि बघितलं तर चिखलदऱ्यासारख्या ठिकाणी लोक थंडीचा आस्वाद घेण्यासाठी, गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक फार मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा करत आहे आणि त्यामुळे या थंडीचा जो आहे तो परिणाम पूर्णपणे जनजीवनावर पडलेला आहे. स्वतः उज्ज्वला तू राहाच आपल्यासोबत, मी गजानन यांच्याकडे जाणार आहे. गजानन, काय सांगाल, किती तापमान आहे आत्ता आणि याचा पिकांवर कसा परिणाम होतोय? कोणकोणती पिकं घेतली जात आहेत? स्वाती, आज निफाडमध्ये जो आहे 5 डिग्री सेल्सिअस तापमानाची जी निश्चांकी नोंद इथल्या लसलगावच्या गोशाळेमध्ये करण्यात आलेली आहे आणि आज थंडीचा जो प्रकार आहे हा आता निकताच ढगाळ हवामान होतं ते निवळल्यामुळे अचानक वातावरणात बदल होऊन थंडीचं वातावरण तयार झालेलं आहे. प्रामुख्याने जो निफाड तालुका जर बघितला तर हा द्राक्षाचा आगर मानला जातो. ह्या द्राक्षाच्या पिकामध्ये जो आहे या थंडीचा मोठा परिणाम जाणू शकतो. शेतकऱ्यांनी काही ठिकाणी द्राक्षावरती आपलं आच्छादन म्हणून थंडीच्यासाठी बचाव करण्यासाठी साड्यांचा आणि शेडनेटचा वापर करण्यात आलेला आहे. एवढंच नव्हे तर कांदा असेल या पिकाला, गहू, हरभरा या पिकाला या थंडीचा मोठ्या प्रमाणावरती काही भागात फायदा होऊ शकतो. पण काही भागामध्ये या थंडीमुळे जे आहेत तर कांदा पिकाला धोका पण निर्माण होऊ शकतो. स्वाती, बरोबर. उज्ज्वला, मी पुन्हा एकदा उज्ज्वला यांच्याकडे जाणार आहे. उज्ज्वला, खरं तर राज्यात कधी ढगाळ वातावरण आहे, कधी एखादा अवकाळी पाऊस देखील होऊन गेलेला आहे आणि आता ही ऊन पावसाची जी थंडी आहे ती देखील अनुभवायला मिळते आहे. त्यामुळे पिकांचं संरक्षण करण्यासाठी काय नेमक्या उपाययोजना करण्याचं आवाहन करण्यात आलंय? नक्कीच, या ढगाळ वातावरणात आता ढगाळ वातावरण निघून गेलेलं आहे आणि त्यामुळे थंडीची लाट पूर्णपणे वाढलेली आहे आणि त्यामुळे धुकं, दाट थंडी त्यामुळे पिकांवर फार मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे आणि या पिकांना कीड लागण्याची, त्यांच्यावर रोग येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना फवारणी करण्याची कल्पना दिलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर थंडी कमी झाली तर
खतांचा सुद्धा वापर करावा आणि पिकांचे रक्षण करावं असं कृषी विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। बघितलं तर विदर्भ हा संत्र्यासाठी फार प्रसिद्ध आहे आणि या संत्रा पिकावर सध्या या थंडीने फार मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे, त्यामुळे या संत्रा पिकाचं सुद्धा फवारणीद्वारे रक्षण करावं अशी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे। आणि बघितलं तर विदर्भामध्ये जे अमरावती जिल्ह्यामध्ये थंडीच्या वातावरणामुळे रोगराई सुद्धा पसरलेली आहे, लहान मुलांवर सुद्धा या थंडीचा परिणाम होत आहे, लहान मुलांचे आजाराचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे, शेतकऱ्यांचे तर नुकसान झालेलेच आहे पण इतर लोकांनाही या थंडीमुळे त्रास सहन करावा लागत आहे। स्वतः धन्यवाद उज्ज्वल या सविस्तर माहितीबद्दल। आपल्यासोबत गजानन देखील होते नाशिकहून, तुमचेही खूप खूप धन्यवाद।